नमस्कार, मी सुधीर घनवट, हिंदू जनजागृती समिती महाराष्ट्र आणि छत्तीसगड संघटक। महाराष्ट्रामध्ये एका राज्यव्यापी मंदिर परिषदेचं आयोजन करण्यात आलेलं आहे। या परिषदेला महाराष्ट्रभरातील अष्टविनायक मंदिर असतील, ज्योतिर्लिंगांची मंदिर असतील, संतांची समाधी मंदिर असतील, त्याचबरोबर विविध खाजगी आणि सार्वजनिक मंदिरांचे विश्वस्त या मंदिर परिषदेला उपस्थित राहणार आहेत। मंदिरांचं सरकारीकरण असू द्या, मंदिरांमध्ये होणारे आघात असू द्या, मंदिरातल्या संपत्तीची लूट होते सरकारकडनं, त्या गोष्टी असू द्या, मंदिरांचं सुव्यवस्थापन असू द्या, किंवा पुजाऱ्यांच्या संदर्भातल्या ज्या काही समस्या आहेत, त्यांना येणाऱ्या समस्या आहेत, या सर्व गोष्टींवरती एकत्रित येऊन मंदिर सुरक्षा, मंदिरांच्या विश्वस्तांचं संघटन, समन्वय, संपर्क यंत्रणा आणि मंदिर ही सनातन धर्म प्रचाराची केंद्र कशी होतील, यासाठी या 2 दिवसीय मंदिर परिषदेचं आयोजन करण्यात आलेलं आहे। या परिषदेला मार्गदर्शन करण्यासाठी सर्वोच्च न्यायालयाचे अधिवक्ता विष्णू शंकरजी जैन, त्याचबरोबर विविध संत, महंत आणि मान्यवर या परिषदेला उपस्थित राहणार आहेत। 4 आणि 5 फेब्रुवारीला 2 दिवसांची राज्यव्यापी मंदिर परिषद असणार आहे। या ठिकाणचं जळगावचं जे पद्मालय देवस्थान ट्रस्ट आहे आणि हिंदू जनजागृती समिती यांच्या संयुक्त विद्यमाने ही मंदिर परिषद आयोजित करण्यात आलेली आहे। मंदिरांचं एक राज्यव्यापी संघटन उभारून या ठिकाणी मंदिरांच्या समस्या सरकारपर्यंत पोहोचवणं, मंदिर असतील, पुजारी असतील, विश्वस्त असतील, या सर्व समस्या सरकारपर्यंत पोहोचवणं आणि ह्या समस्या सोडवणं आणि मंदिरांचं सुव्यवस्थापन करणं, हा उद्देश या राज्यव्यापी मंदिर परिषदेचा आहे। नमस्कार।